Now let's proceed towards 26th question of the chapter called as pair of straight line. काय क्वेश्चन दिलाय बघा, एक जनरल इक्वेशन दिले आणि ते जनरल इक्वेशन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स दाखवतं हे प्रूव्ह करायला सांगितले, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स साठी दोन कंडिशन सॅटिस्फाय झाले पाहिजे, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. पहिली कंडिशन काय, डिटर्मिनंट झिरो आला पाहिजे, आणि दुसरी कंडिशन काय रे, या दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. हे ह्या डिस्टिंक्ट लाईन्स आहेत ना, डिस्टिंक्ट आहेत पण लाईन्स आहेत. ही कंडिशन, ही कंडिशन म्हणजे काय, त्या लाईन्स पॅरलल आहेत, फक्त ही कंडिशन नाही आला पाहिजे, कारण ही कंडिशन आली तर ते सगळं नलिफाय होऊन जातं, राईट. बर, म्हणजे आता मी काय करणार आहे, चला याला सॉल्व्ह करूयात आपण आन्सर. ओके, काय करूयात आपण, कन्सिडर व्हॉट इज माय गिवन इक्वेशन, बघा बरं, ट्वाइस एक्स स्क्वेअर बरोबर मायनस एक्स वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर मायनस सिक्स एक्स प्लस 19y minus 20 is equal to 0. बरोबर, काय करणार आता, therefore comparing it with पुन्हा आपण कंपेयर करणार आहे, येस, ax square plus twice hxy plus by square plus twice gx plus twice fy बरोबर plus c is equal to 0. बरोबर, चला आदर्श, व्हॉट इज युअर व्हॅल्यू फॉर ए, सांगा बरं पटकन, येस, ए ची व्हॅल्यू आली आपली 2. बरं प्रतीक्षा, 2h ची व्हॅल्यू किती, 2h ची व्हॅल्यू किती, इट इज मायनस 1, बरोबर का नाही, बघा ना इथं 2h आहे, इथं किती आहे, मायनस 1 आहे, बरोबर, मायनस 1 आली. बरं बी ची व्हॅल्यू किती, किती रे बी ची व्हॅल्यू, मायनस 3. ट्वाइस जी ची व्हॅल्यू किती रे, मायनस 6, म्हणजे जी ची व्हॅल्यू किती येते, मायनस 3. बरं ट्वाइस एफ ची व्हॅल्यू किती दिली आहे, 90. हे असा ऑड नंबर आला ना की जरा कॅल्क्युलेशनला ते गडबड होती. चला किती आले ते, एफ इज व्हॉट, 19/2 बरोबर, आणि लास्टला काय रे आपला सी, सी किती दिले आपल्याला, -20 बरोबर आहे का इथपर्यंत, हो की नाही. आता काय करणार आहे, चेकिंग फॉर कुठला, तो डिटर्मिनंट किंवा ती खालची टर्म, बरोबर, देअरफोर काय करूयात आपण, डायरेक्ट खालची टर्म घेऊयात, राईट. सो चेकिंग फॉर काय रे, आपला बरोबर, मायनस बी जी स्क्वेअर, बी किती आपला, मायनस 3, इंटू जी किती आलता आपला, जी 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 इज मायनस 1/2, राईट. सो मायनस 1/2 चा स्क्वेअर, मायनस सी, सी किती आहे बघा आपला, इट इज मायनस 20, राईट, इंटू एच स्क्वेअर, एच किती आपला, एच, व्हॉट इज एच, मायनस 1/2 चा स्क्वेअर. याचा आन्सर किती आला पाहिजे रे, 0 आला पाहिजे, राईट. चला आपण सॉल्व्ह करूया बघा, इथे किती आलं, मायनस मायनस प्लस झालं, काय चुकलं, काही व्हॅल्यू किती, मायनस बरोबर झालं बघितलं. सो दिस इज बी जी चा स्क्वेअर, अजून काही एवढंच ना फक्त, ठीक आहे. चला काय इथे 23 60 60 into 2 120 बरोबर, मायनस मायनस हे प्लस झालं बरोबर, इथे किती आलं, 19 into 3 बरोबर अपॉन 2 बरोबर, 19 into 3 किती आले, 9 3 27 57, राईट. सो व्हॉट वी आर, व्हॉट वी कॅन राईट इज 57/2 बरोबर, मायनस 2 विल रिमेन एज इट इज, 19 स्क्वेअर किती असतो रे, 61. वा वा वा, चला 361/4, सो 2 1 2 2 बरोबर आहे इथपर्यंत, ठीक आहे. मायनस साइन विल अगेन रिमेन एज इट इज, पुढे काय येते सांगा, मायनस 20, इट इज मायनस
बघा माइनस माइनस प्लस झाला हा 3 इनटू इथे किती आलेले 9 बरोबर माइनस माइनस पुन्हा प्लस झालं पुन्हा माइनस नाही माइनस माइनस प्लस झालं 20 आणि -1 म्हणजे -1 बाय 2 स्क्वेअर किती आला 5 आला 1/4 बरोबर सो 21 चा सॉरी 41 चा 45 बरोबर यस याचा आंसर 0 आला पाहिजे ना आता काय आहे बघा दिस इज 120 प्लस 57 अपॉन 2 माइनस इथे किती दिले 361 अपॉन 2 प्लस 27 प्लस 5 बरोबर आहे का रे आणि याचा आंसर 0 यायला पाहिजे बरोबर 361 एक काम करू ना आपण स्टेप बाय स्टेप एक मिनिट स्टेप बाय स्टेप जाऊया व्हाट वी आर गेटिंग ओव्हर हियर इज बघा 120 प्लस 27 हे किती झाले 147 147 प्लस 5 म्हणजे 152 म्हणजे काय तरी चेक करा दिस कॅन बी रिटन एज व्हाट एक मिनिट एक मिनिट 152 आलं बरोबर हो की नाही आता ऐका प्लस पुढे काय राहिलं माझ्याकडे 57 अपॉन 2 मायनस 361 अपॉन 2 बरोबर इथपर्यंत आता चेक करा दिस कॅन बी फर्दर सिम्प्लिफाइड एज हा 152 राहिला प्लस या दोघांचा बेस सेम आहे म्हणजे माझे न्यूमरेटर मर्ज होतील म्हणजे किती आलं 57 मायनस 361 अपॉन 2 बरोबर आहे म्हणजे याला सिम्प्लिफाय केलं काय मिळतं चेक करा दिस कॅन बी रिटन एज 152 इथे किती येते प्लस मायनस विल बी मायनस किती येते 57 मायनस 361 57 मायनस 361 माइनस 34 यस सो इट इज माइनस 304 अपॉन 2 बरोबर सो 2 1 जा बरोबर रिमेनिंग 1 2 5 जा 2 2 जा म्हणजे किती आपल्याला 152 माइनस 152 व्हिच इज 0 फाइनली आले बरोबर म्हणजे काय करू शकतो आपण देयरफोर वी गेट काय मिळालं रे आपल्याला सांगा इट इज एबीसी प्लस ट्वाइस एफजीएच माइनस एएफ स्क्वेअर माइनस बीजी स्क्वेअर माइनस सी एच स्क्वेअर इक्वल टू 0 पण एवढा वाटते समजले का आपल्याला नाही ऑल्सो ऑल्सो लेट्स चेक काय रे एच स्क्वेअर मायनस ए बी याचा आंसर एक तर पॉझिटिव्ह आलं पाहिजे किंवा याचा आन्सर 0 आलं पाहिजे एच ची व्हॅल्यू बघा आपण किती एच ची व्हॅल्यू मायनस 1/2 सो इथे किती मिळालं मला सांगा मायनस 1/2 चा स्क्वेअर मायनस ए इंटू बी ए किती रे आपला 2 आणि बी किती आपला मायनस 3 सो दिस इज 2 इंटू व्हॉट इज इट मायनस 3 सो व्हॉट वी आर गेटिंग इज 1/4 प्लस 6 बरोबर नुसता 6 आहे म्हणजे किती 6 अपॉन 1 सो क्रॉस मल्टिप्लाय केलं किती आलं 1 प्लस 24 होल अपॉन 4 म्हणजे किती मिळालं आपल्याला देयरफोर एच स्क्वेअर मायनस ए बी इज व्हॉट 25 अपॉन 4 व्हिच इज ग्रेटर दॅन 0 बरोबर देयरफोर आपण काय म्हणलं एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन 0 देयरफोर आपण काय म्हणू शकतो देयरफोर द गिवन इक्वेशन द गिवन जनरल इक्वेशन आपण असं म्हणूयात रिप्रेझेंट्स रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाइन्स विच आर डिस्टिंक्ट यस व्हेरी गुड विच आर डिस्टिंक्ट हे कळालं का नक्की सर्वांना शुअर अँड फायनली काय लिहू आपण हेन्स ट्रू ट्रू कळालं नक्की सर्वांना 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे 100% गोल्ड मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन कळालं नक्की शुअर डन